पैठण शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजेश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या स्मारकांसाठी जागा नियोजित करून स्मारकांची उभारणी करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रलंबित स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणी ॲडव्होकेट सुभाष खडसन तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल पैठण यांनी तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे या सर्व महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि स्वराज्यासाठी अर्पण केले त्यांच्या कार्याची महती आणि व्याप्ती शब्दात व्यक्त होणार नाही याकरिता अशा महापुरुषांची स्मारके पैठण शहरामध्ये उभारणे गरजेचे आहे पैठण शहर हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात ते देखील या महापुरुषांची स्मारकांना भेट देऊन नतमस्तक होतील आणि पैठणचे शहराचे नाव जागतिक पातळीवर लौकिक होईल आणि सदरची ही बाब देखील वासियांसाठी देखील अभिमानास्पद असेल तर या सर्व महापुरुषांची स्मारके पैठण शहरामध्ये जागोजागी आणि नियोजित करून उभारणी करणे गरजेचे आहे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील शहरामध्ये काम प्रलंबित आहे ते तात्काळ करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले पैठण शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी जागा नियोजित करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभे करण्यात यावे यासाठी निवेदन दिलेले आहे तसेच पैठण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील स्मारकाचे काम प्रलंबित आहे हे देखील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी निवेदन दिलेले आहे तसेच आम्ही दादासाहेब घोडके एम न्यूज पैठण